माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुकापूर नेरे येथील स्नेहकुंज आश्रम तसेच परमशांती वृद्धाश्रम येथे बुधवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. सुकापूर येथे धान्य वाटप करतेवेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, दिवेश भगत, प्रमोद भगत, आत्माराम पाटील, पांडुरंग केणी, सरचिटणीस महेश केणी, आनंद मस्कर, गाव कमिटी अध्यक्ष राजेश पाटील, स्नेहकुंज आधारगृह येथे वाटप करतेवेळी पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, खारघर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, विघ्नेश पाटील उपस्थित होते. तसेच तोंडरे गावाचे माजी सरपंच व पनवेल ग्रामीण उपाध्यक्ष राम महादू पाटील आणि युवा मोर्चा तालुका चिटणीस रोशन पाटील यांच्या वतीने परमशांती आश्रम तळोजे येथे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवसाची तयारी आम्ही 4 महिन्यापूर्वी केली होती. कशा पद्धतीनं 70वा वाढदिवस आपण साजरा करायचा, अनेक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक संस्थेच्या मार्फत असू द्या किंवा आपल्या पक्षाच्या असू द्या किंवा पत्रकारांच्या माध्यमातून असू द्या, सर्व माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस 70वा अतिशय भव्य आणि दिव्य व्हावा अशा प्रकारची तयारी आपली सर्व कार्यकर्त्यांची चालू होती. परंतु पुन्हा एकदा कोरोनानं मोठ्या प्रमाणात डोकंवर काढल्यानंतर आपला सर्वांचा दैवी शक्ती पूर्ण आता नाविलाज झालेला आहे आपल्या सर्वांचा. कोण आपल्याकडे कुठं आपण नातेवाईकाकडे सुद्धा जाऊ शकत नाही. आज एवढा मोठा माणसाचा वाढदिवस आहे की खरोखर रायगड जिल्ह्याला नाही महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या माणसांचा उल्लेख होतो असे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाला आपण भेटायला त्यांना जाऊ शकत नाही अशी परिस्थिती कोरोनाने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये अतिशय गरीब जे लोक आहेत, काही काही रिक्षावाल्यांचा 4-5 पेशंट भागाचे 6 पेशंट मांडीवर मांडी घालून बसवायचे, पण आता फक्त 2 पेशंट त्यांनी न्यायचं आहे, मग त्यांचा कसा उदरनिर्वाह होणार. आणि म्हणून हे सर्वांचा विचार करून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पनवेल तालुक्यातील नव्हे उरण तालुक्यापर्यंत पुन्हा आता माथेरानपर्यंत सर्व जे गरीब आणि गरजू लोक आहेत अशा लोकांना मोफत धान्याचं वाटप आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये प्रमुख कार्यकर्ते बसलो आणि 60,000 किट आपण लोकांना वाटू असं आमचं ठरलं. पण मारुतीच्या शेपटीवानी ती शेपटी वाढत गेली, आज 1 लाखापर्यंत ती थांबली आहे. पण पुन्हा उरणवाले आमदार साहेबांनी मेल बाजून सांगितलं का आम्हाला पण 12 आमच्या लोकांना पण का देत नाही, आम्हाला पण द्या, मग त्याला पुन्हा 12,000ची ऑर्डर आपण देऊ. मला वाटते सर्व 1.25 लाखापर्यंत हा बजेट जाईल असं मला वाटतं आणि एका किटची किंमत जवळजवळ 480 ते 490 पर्यंत जाते. तर एवढं मोठं दान देणारा माणूस दानाबरोबर ज्ञानाबरोबर दान पण देतात आणि सर्व समाजामध्ये लोकांना गरीब जनतेला मदत करण्याचं काम आज कित्येक वर्षे करतात. आणि म्हणून आजच्या कोरोनामुळं आपल्याला एकदम छोटा कार्यक्रम करायला लागतो. आपण या सर्व स्तरातील लोकांच्या वतीनं मी रामशेठ ठाकूर साहेबांना मनापासून शुभेच्छा देईन की त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो आणि दरवर्षी अशाच प्रकारची जनतेची सेवा करण्याची संधीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना मिळावी